गंप्याचा शेड सोडत तो ठोकळ्या चेहऱ्याचा तरुण म्हणाला मी वाचवलं तुला गंप्यानं आश्चर्यानं विचारलं म्हणजे तो म्हणाला ती पोरगी ठारमुखी आहे हे ऐकून तर गंप्या मुकात झाला ठोकळा म्हणाला कित्येक दिवसापासून मी या बस स्टॉपवर उभा असतो तिची पहिली पोरगी गेली ना कुणीही विचारलं तरी घड्याळ बंद असल्याचं सांगते नंतर बस निघाल्यावर टाईम सांगून सगळ्यांनाच उल्लू बनवते झालं आता ह्या दुसरेचा चेहरा तर कायम हसरा असतो प्रत्येकाला वाटतं ती आपल्याकडे पाहूनच हसत आहे खरं म्हणजे ती कुणाकडेच पाहत नसते ती मुखी आहे पण ती रोज कुणाला तरी मामा बनवून मुखं करून सोडते या दोन्ही पोरींना पोरांना झुरळाला काडीनं खेळवावं तसं खेळवतात काडी तीच असते झुरळ तेवढे बदलते आजचे झुरळ तू समजुःखी प्राणी भेटलेला पाहून गांप्याला आनंद वाटला घरी येताना त्याला भास होत होते आपण झुराळासारखे वायरा पळत आहोत आणि त्या दोन पोहरी दोन्ही बाजूनं आपल्याला काडीनं डिवचत हसत आहे दुसऱ्या दिवशी त्याने त्याचा जवळचा मित्र पिंट्या त्याला हा सगळा त्याच्यावर ओढवलेला करून प्रसंग सांगितला पिंट्या म्हणाला प्रेम असं बळजबरीनं होत नसतं बाबा गंप्या म्हणाला आपोप व्हायची वाट पाहूच तर आपण आपोप म्हातारी होऊ नंतर घरात एकटाच असताना तो आरशासमोर उभा राहिला आपली चेहरापट्टी अगदीच पानपट्टीसारखी नाही शरीर सुडोल नसले तरी बेडोलही नाही एकंदर व्यक्तिमत्व कुणी पुन्हा पुन्हा ओळून पाहावं असं नसलं तरी एकदा पाहण्यासारखं तरी निश्चित आहे असं असूनही प्रेमाच्या गावाची तिकीट काय आपल्याला मिळायला तयार नाही प्राध्यापक पुंगळेंनी वर्गात शिकवताना एकदा सांगितलेले त्याला आठवले सत्ता पैसा आणि कला असलेल्यांची प्रेमाच्या क्षेत्रात चलती असते त्यानं विचार केला आपल्याजवळ सत्ता आहे नाही घरात एकच लाकडी खुर्ची होती ती बसल्यावर कधी डिपॉझिट जप्त करील याचा भरोसा नव्हता म्हणजे सत्तेचा विषयच नाही पैसा गरजेपुरता आहे म्हणजे मित्रांबरोबर वडे खायचे तर कॉन्ट्री करावी लागते प्रत्येक वेळेस कलेच्या बाबतीत तर दुष्काळच आहे आपल्याकडे एकच कला आहे कुठलीच कला नसणं एकंदर देवानं आपल्याला तसाच धाडला तलवार नसलेल्या म्यानासारखा मोकळा आयुष्यभर कशानं लढायचं आणि अचानक त्याला सत्या आठवला सत्या म्हणजे त्याच्या कॉलेजातला एक नवोदित लेखक होता पण लेखाच्याने नुसत्या लेखनावर गाडी घेतली होती आता आपल्या मराठीत नुसत्या लेखनावर इतकी कमाई म्हणजे आश्चर्यच पण सत्याच्या बाबतीत मामला वेगळा होता कथा का कादंबरी लिहून सत्या फुटकळ मानधनाच्या नादी लागलाच नाही तो पोरापोरींना चिठ्ठ्या लिहून द्यायचा प्रेमासाठी वाटतेल ते करण्याची तयारी असणाऱ्या युवरांकडून त्याला मागेल तेवढा पैसा मिळायचा शिवाय बिलिंदर सत्या चिठ्ठीच्या एका कोपऱ्यात लिहायचा सतीश आर्ट आता सत्याचा भाऊ फलकही मोठा मजेशीर होता चिठ्ठ्यांच्या बाबतीत नजरा नजर झाल्यावर द्यायची पहिली चिठ्ठी दोनशे रुपये आलेल्या चिठ्ठीला नकार द्यायचा असेल तर नकार चिठ्ठीचे पाचशे रुपये प्रेमभंग झाल्यावर वेदनेनं व्याकुळ झालेली चिठ्ठी सातशे रुपये सत्याला एकानं विचारलं सुखापेक्षा दुःख महाग का विकतोच बाबा तर तो म्हणाला प्रेमभंगाची चिठ्ठी लिहिताना मलाच प्रेमभंग झाल्यासारखा फील आणावा लागतो त्याशिवाय त्यात खरी वेदना उतरत नाही ना एकदा गंमत अशी झाली की सत्याचीच एका मुलीशी नाजरा नजर झाली आता त्याच्या चिठ्ठ्या त्याच्याकडंच त्यानं तिला पहिल्या प्रकारची चिठ्ठी दिली नाजरा नजर झाल्यानंतरची ती दुसऱ्या दिवशी आली सत्याला पाचशे रुपये दिले त्याच्याकडून नकार चिठ्ठी लिहून घेतली आणि तिथल्या तिथं त्यालाच देऊन टाकली त्यानंतर बरेच दिवस सत्या कुठलाही चिठ्ठीचा प्रकार मागितला की फक्त प्रेमभंगाची चिठ्ठी लिहून द्यायचा अशा या सत्याला एके दिवशी गांपेनं गाठले डॉक्टरांनी विचारावं तशी त्यानं गांपेची तपासणी सुरू केली ती कोण आहे कोणत्या एअरला आहे कुठल्या फॅकल्टीच्या आहे तिच्या नजरेतून तसे काही जाणवते का गंप्याला काय बोलावं सुचे ना मुळात ती कोण हेच अजून ठरलेलं नव्हतं त्यामुळे सत्याने विचारलेल्या कुठल्याच प्रश्नाला त्याच्याकडं उत्तर नव्हतं सत्या म्हणाला काय ते स्पष्ट सांग रिपोर्ट दे तसं औषध द्यायला गंप्या म्हणाला कसला रिपोर्ट अजून चेकिंगचाच पत्ता नाही सत्यानं विचारलं निदान नजरा नजर झाली का हं दुखरा असत म्हणाला नजर जायची वेळ आली पण अजून नजरा नजर नाही तू हे दोनशे घे आणि मला एक नंबरची चिठ्ठी दे मी माझं पाहून घेतो यावर सत्या म्हणाला ने ने तुझ्यामुळं माझी अजून पाचशेची विक्री होईल म्हणजे तू ही चिठ्ठी ज्याला देशील ती लगेच तुला नकार द्यायला माझ्याकडूनच पाचशेची चिठ्ठी नेईल नकार चिठ्ठी सत्या म्हणाला असे असेल तर तू ही चिठ्ठी मला फुकट दिली पाहिजे म्हणजे तू मला चिठ्ठ्या देत राहा मुली येतील नकार चिठ्ठ्या न्यायला तुझ्याकडे यावर दोघेही असले दोनशे रुपये दिले तशी सत्यानं दिलेली चिठ्ठी गंप्या वाचू लागला प्रिय म्हणजे पुढची मोकळी जागा ज्याने त्याने भरायची ती सत्या मोकळी सोडायचं चिठ्ठीत पुढचा मजकूर असा होता तू माझ्याकडे पाहिले तेव्हा मला अंगभर चांदण्यांची रास पडल्यासारखी वाटली मी आजपर्यंत अनेक मुलींचे डोळे पाहिले आहेत पण तुझे हरणीसारखे डोळे अगदी मनाचा ठाव घेऊन गेले मला अनेक मैत्रिणी आहेत पण मी कधी कुणात गुंतलो नाही तुझ्या पहिल्या नजरेत मात्र मी पुरता हरवून गेलो आहे असे सौंदर्य कुणालाही लाभत नाही तुझ्या व्यक्तिमत्वात एक अनामिक चुंबकत्व आहे तुझ्याकडे पाहिलं की मंदिरात जाऊ तसं पवित्र भावना अशी मनात साचून येते प्रेमाचे दुसरे नाव तर पवित्रता आहे ना गैरसमज करून घेऊ हो नकोस मी सरळ मनाचा तरुण आहे वाटले ते लिहिले ते तू मनावर घ्यावे असे अजिबात नाही माझ्या मनाचा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचावचा होता एवढंच नशिबात असेल तर भेट होत राहील चिठ्ठी वाचून गंप्या म्हणाला यातलं माझ्याशी काहीच जुळत नाही पण असू दे चिठ्ठी संपल्यानंतर मात्र त्यानं खाली पाहिलं काहीतरी गिचमिळ रेषा होत्या गांप्यानं विचारलं अरे हे काय